बच्चू कडून नेमकी काय भूमिका घेतात याबाबत आपण अधिक माहिती जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी पराग ढोबळे यांच्याकडून. पराग, आज जिल्हाध्यक्षांशी चर्चा करणार आहेत कडू, त्यानंतर निर्णय घेणार आहेत, पण आता ते सत्तेत राहतील की बाहेर पडतील, आतल्या गोटातली नेमकी माहिती काय आहे? बच्चू कडून कडून जी सुद्धा सुरुवातीला जी माहिती मिळत होती की जे काही निर्णय असेल तो मी कार्यकर्त्यांमध्ये जाऊनच घेईन, म्हणजे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांची बैठक झाल्यानंतरही त्यांची जरी मनधरणी झाली असेल की त्यांचं जे समाधान झालं होतं, मात्र सगळं जरी झालं असलं तरी मी कार्यकर्त्यांमध्ये जाऊनच निर्णय घेईल अशीच भूमिका त्यांनी घेतली होती. आणि आज जे आहे अमरावतीला नेहरू मैदानावर सभा होणार आहे, आणि सभा मैदानात जे आहे एका दिव्यांगाला ती सगळी भूमिका सांगितली जाईल, आणि तो दिव्यांग ती भूमिका सगळ्या कार्यकर्त्यांसमोर मांडणार आहे. आणि एकंदर आता जी आतल्या गोटाची माहिती मिळते का, ज्या पद्धतीनं मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी जे मध्यस्थी केली होती त्यामुळे कुठेतरी हा वाद त्यांच्या मनापर्यंत तरी थांबलेला आहे, मात्र कार्यकर्त्यांच्या भावना सुद्धा बच्चू कडून महत्वाच्या मानल्या आहेत, ते जाणून घेण्याचा प्रयत्न केलाय. खरं तर राणांनी जो आरोप केला होता त्या आरोपानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुद्धा सांगितलं की जे आरोप केले ते चुकीचे, कारण ते गुवाहाटीला माझ्या एका फोनवर ते तिथे पोहोचले होते, त्यामुळे जो खोक्यांचा जो आरोप झाला होता तो त्याचं निराकरण स्वतः उपमुख्यमंत्री यांनीच केलेलं आहे. त्यामुळे आता तो जो वाद होता तो कार्यकर्त्यांमध्ये कुठेतरी एक संभ्रम होता की आपल्या नेत्यांचा गेम होतोय का, संतोष असंतोष होता, तशी जी भावना होती ती कुठेतरी दूर होण्यास नक्कीच मदत मिळाली आहे. मात्र हे जरी असलं तरी मैं झुकेंगा नाही अशा पद्धतीचे जे पोस्टरबाजी लावली आहे, तुमच्या मागे पराग ते बॅनर दिसतायत, आपल्याला हा जो मेळावा होणार आहे कार्यक्रम होणार आहे, हो नक्कीच माझ्या मागे आपण पाहू शकता हे जे बॅनर दिसते कार्यकर्ते जे आलेले आहे याच्यामध्ये आपल्या ह्या सभामंडप आहे, इथेच ती सभा होणार आहे, आणि या सभेतच सगळं ते आपली भूमिका मांडणार आहे, एका दिव्यांगाच्या हाताने भूमिका मांडणार आहे. पदाधिकारी जे आहे राज्यभरातून ठिकठिकाणाहून इथे येत आहे, दिव्यांग बांधव इथं पोहोचत आहे, आणि खरं तर हे बॅनर सगळ्यांचं लक्ष वेधून घेत आहे, कारण की ज्या पद्धतीचा चेहरा होट डाबून असलेला मैं झुकेंगा नाही, म्हणजे कुठेतरी ताठर भूमिका जी आहे ती त्यांची दिसून येते, काही झालं तरी मी झुकणार नाही. मात्र दिवसभर ह्या सगळ्या घडामोडीमुळे जे आहे काय होतं याकडे आता सगळ्यांचं लक्ष राहणार. पराग, या सगळ्या घडामोडींवर लक्ष ठेवून राहा, आणि जसं तुम्ही म्हणाला तसं अगदी फक्त कॅप्शन महत्वाचं असं आहे असं नाही, तर या कॅप्शनच्या वरती बच्चू कडूंचा जो फोटो वापरलेला आहे तो सुद्धा तितकाच महत्वाचा आहे. मराठ्यांची तळपती तलवार म्हणजे 24 तास.